सोयाबीन हे हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख पीक, पण यावर्षी सोयाबीन उत्पादक शेतकरी चांगलेच आर्थिक संकटात सापडलेत. सोयाबीनला भाव नसल्यानं अनेक शेतकऱ्यांनी शेतात उत्पादन घेतलं पण सोयाबीन घरीच ठेवले. पण यापासून कवडा गावच्या शेतकऱ्यानं नवीन उपक्रम सुरू केलाय. सोयाबीनपासून गुलाबजाम आणि पनीरची निर्मिती सुरू केली आहे. या प्रक्रिया उद्योगातून पनीरला 250 रुपये किलो तर गुलाबजामला 200 रुपये किलो भाव मिळतोय. पाहूयात याचाच एक रिपोर्ट. हे आहेत कवडा गावचे शेतकरी निरंजन कुटे, अल्पभूधारक शेतकरी. हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीन पिकाचे हे शेतकरी उत्पादन घेतात. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून या शेतकऱ्यानं गट शेती करता करता 1 एकर शेतात सोयाबीनची लागवड केली आणि उत्पादन देखील भरघोस मिळालं. 1 एकर शेतात 11 क्विंटल सोयाबीनचं उत्पादन नीरज यांना मिळालं, पण अचानक भाव घसरल्यानं सर्व सोयाबीन नीरज यांनी घरीच ठेवलं. भाव नसल्यानं काय करावं हे सुचत नव्हतं, पण पाणी फाउंडेशनच्या वतीनं निरंजन यांना सोयाबीनपासून पनीर आणि गुलाबजाम निर्मितीचं प्रशिक्षण देण्यात आलं. निरंजन यांना हे लक्षात येत असल्यानं त्यांच्या सोयाबीनच्या प्रक्रियेपासून गुलाबजाम आणि पनीरची घरीच निर्मिती सुरू करण्याचं ठरवलं. पनीर आणि गुलाबजाम घरी बनवण्याचा उपक्रमसुद्धा सुरू केला. गुलाबजाम तयार करण्यासाठी सुरुवातीला सोयाबीन दळून घेतल्यानंतर सोयाबीनचं पीठ मळलं जातं, त्यानंतर त्यापासून गुलाबजाम तयार केले जातात. पनीर तयार करण्यासाठी सुरुवातीला सोयाबीन रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवावं लागतं, त्यानंतर हेच सोयाबीन मिक्सरमध्ये बारीक केलं जातं, त्यानंतर सोयाबीनचं दूध तयार होतं. हे दूध सुती कपड्याच्या साह्यानं चाळलं जातं आणि त्यानंतर चाळलेलं दूध चुलीवर गरम केलं जातं. उकळलेल्या दुधामध्ये लिंबाचा रस टाकल्यानंतर हे दूध फाटतं आणि त्या दुधाचं पनीर तयार केलं जातं. 1 किलो दुधापासून 1 किलो 200 ग्रॅम पनीरची निर्मिती होते. आम्हाला एक फक्त 2 एकर शेती आहे. आम्ही सोयाबीन पिकवली, पाणी फाउंडेशन अंतर्गत आम्हाला मार्गदर्शन मिळालं, पण आपल्या सोयाबीनला काहीही भाव मिळत नाही आहे, म्हणून आम्ही सोयाबीनवरती प्रक्रिया करून त्याच्यापासून पनीर आणि गुलाबजामून तयार केले आणि ते आज आम्ही पूर्णपणे प्रति 280 रुपये किलोनी पनीर देतो आहे. आणि आज आपण जर सोयाबीन विकायचं म्हटलं तर 5 ते 5,500 रुपये भाव मिळतो आहे. आज हे जे 1 किलो सोयाबीनपासून जे पनीर बनवलेलं आहे तो साधारण आपल्याला 1 किलो 200 ग्रॅम ते जवळपास 1 किलो तर हमखासच होतो त्याच्यापासून. म्हणून आज आम्ही मार्केटिंग जी करतो आहे लोकांकडनं बराचसा प्रतिसाद मिळतो आहे आपल्याला, पण जे मार्केटिंग आम्हाला अपेक्षित आहे ती मार्केटिंग काय होत नाही आहे. तर या संदर्भामध्ये सरकारने जर आम्हाला आणखीन मदत केली तर आम्ही जागतिक लेवलचं मार्केट कंट्रोल करण्याची शक्ती आहे, ते शक्य करून दाखवू शकतो. ज्या पद्धतीनं बाजारातून ऑर्डर मिळतात त्याप्रमाणे हे शेतकरी एकत्र येऊन पनीर आणि गुलाबजाम तयार करतात. 1 किलो सोयाबीनपासून 1200 ग्रॅम पनीर तयार केलं जातं. हे पनीर 250 रुपये किलोप्रमाणे विकलं जातं, तर 1 किलो सोयाबीनपासून 1.5 ते 2 किलो गुलाबजाम तयार होतात. 200 रुपये किलोप्रमाणे गुलाबजामची मागणी. या शेतकऱ्यांना सोयाबीनपासून असे पदार्थ बनवले जाऊ शकतात याची कल्पनासुद्धा नव्हती. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून गटशेती याची सविस्तर माहिती देण्यात आली. आमचा गट आहे तर गटातले शेतकरी मला सांगायचे की सर सोयाबीनचं भाव नाही आहेत, खूप कमी आहेत, तर काय करायचं. तर माझं शिक्षण ॲग्रिकल्चरच असल्यामुळे मी त्यांना सांगितलं की तुम्ही सोयाबीनचं पनीर वगैरे करू शकता का, तर मी असं जस्ट सांगितलं त्यांना. तर थोडं आमचं पाणी फाउंडेशनद्वारे एक शेतीशाळा झाली होती याच्यावर, तर या लोकांनी परभणी कृषी विद्यापीठचे ते मॅडम होते त्यांनी सांगितलं की पनीर कसं तयार करायचं. तर त्यांनी फक्त ते एक गोष्ट मनात घेतली आणि प्रत्यक्षात त्यांनी करून पाहिली, तर डेमो बघितला तर डेमो सक्सेस झाला आहे आणि आज प्रत्यक्षात ते पनीर आणि गुलाबजामून बनवतात आणि त्यांना मार्केटसुद्धा चांगलं मिळतो आहे. आणि असे शेतकरी जर घरीच मूल्यवर्धन करत राहिले किंवा प्रक्रिया करत राहिलेत तर त्यांना चांगला फायदा होऊ शकतो. आता या शेतकऱ्यांना गरज आहे ती सरकारच्या मदतीची, कारण चांगल्या पद्धतीची मार्केटिंग आणि तशा बाजारपेठेची. सोयाबीनला असे विशेष बाजारभाव नाही येतं, त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी जे ते चांगल्या आर्थिक संकटात आर्थिक अडचणीत अडून आले होते. परंतु यावर पुढं काय मार्ग काढायला पाहिजे, या संकटात असताना कवडा गावचे शेतकरी निरंजन पोटे यांनी थेट पाणी फाउंडेशनशी संपर्क साधला, त्यांच्या टीमच्या वतीने त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं आणि सोयाबीनपासून आता ते पनीर आणि गुलाबजामूची निर्मिती करत आहेत. या माध्यमातून जे ते पनीरला जे ते जवळपास 250 रुपये किलो भाव मिळतो आहे, तर गुलाबजामूनला सुद्धा जवळपास
जवळपास 200 रुपये किलो प्रमाणे गुलाबजामुची विक्री होत आहे. यामुळे चांगल्यापैकी बाजारातही यांना जे ते प्रतिसाद मिळतोय, त्याचबरोबर जे ग्राहक आहेत तेही सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहेत. सर्व शेतकऱ्यांनी यांच्यापासून प्रेरणा घ्यावी आणि जे आपली आर्थिक उन्नती साधावी हाच यामधून जे तो निष्कर्ष निघतो. माधव दिपके, ABP माझा, कवडा, हिंगोली.